नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपल्याला इंग्लिश वाचनाची तयारी घेण्यात येत आहे। आपल्या सर्वांनाच इंग्लिश वाचन आणि बोलणं शिकायचं असतं, तरी स्पेशल मराठी मीडियमसाठी आपण हे व्हिडिओ तयार करतो आहे। तर त्या मुलांना पहिली ते चौथीमध्ये असताना स्टेप वाईज थोडंसं इंग्लिश वाचण्याकडं त्यांचं जे कल आहे तो आपल्याला सुधारायचा आहे। यामध्ये दिवसानुसार काही व्हिडिओ दिलेले आहेत, तर त्या त्या दिवशीचा जो व्हिडिओ आहे तो मुलांनी व्यवस्थित पाहावा आणि त्यामध्ये जे त्यांना सांगितलेलं असतं, काही ठिकाणी पाठांतर सांगितलं आहे किंवा वाचायला सांगितलं आहे, ते त्यानुसार त्यांनी वाचायला शिकावं, म्हणजे तुम्हाला इंग्लिश वाचणं हे खूप सोपं जाणार आहे। आता इंग्लिशचे वाचन सुरू करायच्या अगोदर आपल्याला काही फोनिक वर्ड माहीत असायला पाहिजे। तर आता आपण आता फोनिक वर्ड्स फक्त ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे पहिल्या दिवशी बघणार आहे। आता यामध्ये आपण फक्त प्रायमरी मुलांसाठी म्हणजे पहिलीसाठी आपल्याला हा व्हिडिओ पहिला अभ्यासायचा आहे। तर यामध्ये ए टू झेड आपल्याला फोनिक्स दिलेले आहेत, ते फोनिक्स आपण अभ्यास करायचे आहेत। आता यामध्ये ए सेज अ, बी सेज ब, सी सेज क किंवा स, म्हणजेच क सीचा उच्चार काही ठिकाणी क असा होतो, म्हणजे सी यू पी क यामध्ये क होतं आहे, तर सीचा उच्चार काही ठिकाणी स सुद्धा होतं, म्हणजे आता सायकलचं स्पेलिंग घेतलं तर सी वाय सी एल ई, तर त्या ठिकाणी स सीचा उच्चार हा स सुद्धा होतो आहे, म्हणजे सीला दोन उच्चार आहेत क आणि स। डीला डी सेज ड, ई सेज ई किंवा ए। आता या ठिकाणी जे स्वर आहेत त्या ठिकाणी बरेच उच्चार आहेत त्याचे। ईला आता पे ई एन पेन म्हणतो, पी ए के पिक म्हणतो, एला सुद्धा आपल्याला ए ॲ असे उच्चार आहेत, तर आपण शब्दानुसार ते पाहिजे काय। यप सेज फ, जी सेज ग किंवा ज सुद्धा होते, तर जी सेज आपल्याला काय म्हटलं ग किंवा ज। यच सेज ह, आय सेज ई, जे सेज ज, के सेज क, यल सेज ल, यम सेज म, यन सेज न, ओ सेज ओ किंवा अ, पी सेज प, क्यू सेज क्व, आर सेज र, यस सेज स, टी सेज ट, यू सेज यू किंवा अ। आता या ठिकाणी पी यू टी पुट आणि एच यू टी असेल तर हट होतो, म्हणजे यू होतं अ होतो। आपण शब्द जेव्हा शिकतोय त्यावेळेला तुम्हाला ह्याचे उच्चार म्हणजे स्वराचे जे उच्चार आहेत ते समजतात, बाकी व्यंजनाचे उच्चार मात्र आहे असे एकच आहेत। वी सेज व, डब्ल्यू सेज व, एक्स सेज क्स, आता बी ओ एक्स बॉक्स, तर क्स हा उच्चार होत आहे। वाय सेज य, झेड सेज झ, यामध्ये ए ई आय ओ आणि यू हे आपले स्वर आहेत, यांचे फक्त उच्चार आपल्याला एकापेक्षा जास्त होऊ शकतात, तर शब्दानुसार आपल्याला ते उच्चार त्या ठिकाणी पाहिजेत। सध्या तुम्हाला आत्ता जेवढं दिलं आहे ए टू झेड, तर ए टू झेडचे जे काही उच्चार मराठीत होत आहेत तेवढं जरी तुम्ही पाठ केलं तरी बेसिक आपलं भरपूर होत आहे आणि त्यानुसार किमान त्या शब्दांचा उच्चार काय, उच्चाराची सुरुवात कुठे आहे हे आपल्याला समजतं। या व्हिडिओचे पुढचे भाग मिळवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा आणि याचे पुढचे भाग तुम्हाला रोजच्या रोज मिळत जातील। त्याप्रमाणे तुम्ही जर अभ्यास केला तर पुढच्या जून महिन्या सुरू होईपर्यंत तुम्ही नक्कीच इंग्रजी वाचायला शिकाल अशी मला पूर्ण खात्री आहे। याबद्दल जरी काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा, त्यानुसार आपण व्हिडिओमध्ये त्याची माहिती आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या ज्या शंका असतील त्या शंका सगळ्या निरसन केल्या जातील।